नमस्कार, आपण पालेभाज्यांच्या रेसिपीज पाहतोय तर त्यातलीच एक पालेभाजी म्हणजे मेथी। तर आज आपण पाहणार आहोत मूग मेथीची रेसिपी। साहित्य पाहूयात। मी इथे एक पेंडी मेथी स्वच्छ धुऊन निसून घेतलेली आहे, एक वाटी बारीक चिरलेला कांदा, भिजवलेली मुगाची डाळ, हळद, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, जिरे, मोहरी, स्वादानुसार मीठ आणि हिरव्या मिरचीचा ठेचा। एक वाटी मूग डाळ मी अर्धा तास भिजत घातली होती अगोदर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल व्यवस्थित गरम करून घेतले। आता त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून व्यवस्थित तडतडू देईल। आता त्यात कढीपत्ता आणि कांदे टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं। कांदा 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचा, जेणेकरून तो लालसर झाला पाहिजे। कांदा टाकल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून मिक्स करून घ्यायचं आणि कांदा छान लाल होईपर्यंत परतवायचा। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता कांदा लालसर झालेला आहे। असाच लालसर कांदा झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं। कांदा लालसर झाल्यावरच त्यामध्ये हळद टाकावी, कारण त्यामुळे हळद जळत नाही। आता यामध्ये एक वाटी भिजवलेली मुगाची डाळ टाकून फ्राय करून घ्यावी। मी ही डाळ अर्धा तास भिजवून घेतलेली आहे। तुम्हाला जर भिजवायची आठवण नसेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही न भिजवताही घेऊ शकता, फक्त 2 ते 3 मिनिटे जास्त वेळ भाजी शिजवायची। डाळ फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेसा टाकून घ्यायचा। आता यामध्ये मेथीची भाजी टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। एखाद मिनिटभर छान परतल्यावर त्यावर एक प्लेट ठेवून 2 मिनिट छान वाफ काढून घ्यायची। 2 मिनिट झालेले आहेत, चला पाहूयात कशी झालेली आहे। हे बघा, भाजी अशी शिजल्यानंतर खूप थोडी होते। प्लेट काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। मीठ कधीही भाजी वाफवल्यानंतर टाकायचं, कारण त्यामुळे वाफल्यानंतर भाजी थोडी होते आणि अगोदर जर मीठ जास्त टाकलं तर भाजी खारट होण्याची शक्यता असते। आता यामध्ये 1/2 ते 1/4 वाटी पाणी टाकून एक 10 ते 12 मिनिटं ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची। ही डाळ मुगाची व्यवस्थित मऊ झाली पाहिजे। 10 ते 12 मिनिट झालेली आहेत, हे पहा भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। ती सर्व करूयात। खूप पौष्टिक भाजी आहे, नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।